स्वस्थ असाल, मस्त असाल आणि एकदम आनंदित असाल, कारण दिवाळी आलेली आहे आणि दिवाळीमध्ये तुम्ही सगळे खूप आनंदाने ती दिवाळी सेलिब्रेट करत आहात। तर प्राजक्ताज लाईफस्टाईल अँड ब्युटी या चॅनल कडून आणि सोबतच प्राजक्ताज किचन .com कडून तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। ही दिवाळी तुम्हाला खूप आनंदाची जाओ, खूप भरभराटीची जाओ। तर अशा प्रकारे ही दिवाळी आपण यंदा सेलिब्रेट करत आहोत, कारण मागच्या वर्षी कोरोनाच्या वातावरणामुळे फार काही सेलिब्रेशन करता आलं नाही, परंतु यंदा ही दिवाळी सगळ्यांना आनंदित जाणार आहे हीच ईश्वरचरणी मी प्रार्थना करते। तर थंबनेल पाहून तुम्ही लगेच व्हिडिओवर क्लिक केलं असेल काळजीने, कारण मला काय झालं आहे हे जाणून घ्यायचं असेल तुम्हाला। तर ऐन वेळी दिवाळीच्या वेळेस थोडासा मला काही गोष्टींचा त्रास व्हायला लागलेला आहे, तर मी तुम्हाला सांगते नक्की काय होत आहे। तर या गोष्टीला साधारणतः 15 दिवस झालेले आहेत। 15 दिवसापूर्वी माझ्या पायाला खूप स्वेलिंग होत होती, पाय दुखत होते। मला असं वाटायचं की कदाचित मी दिवसभर उभी राहते त्यामुळे पायाला स्वेलिंग होत आहे। नी पेन सुद्धा, म्हणजे गुडघे सुद्धा माझे दुखायला लागले होते। तर मी माझं, जसं की तुम्हाला माहितीच आहे, प्राजक्ताज किचन .com हे माझं दुसरं चॅनल आहे आणि त्या चॅनलवर मी डेली व्हिडिओज अपलोड करण्याचा प्रयत्न करत असते, परंतु कधीकधी नाही ॲडजस्ट होत मुलांच्या या सगळ्या गोष्टीमुळे, परंतु प्रयत्न असतो माझा। आणि त्यामुळे शूटिंगला सारखं उभं राहणं, घरातल्या सगळ्या कामांचा लोड असतो, लहान मुलं असतात त्यांच्यामागे उभंच राहावं लागतं, तर अशा गोष्टींमुळे मी दुर्लक्ष करत गेले की बहुतेक कामाचं शेड्यूल थोडं हेक्टिक आहे, त्यामुळे अशा गोष्टी होत असतील। परंतु नंतर नंतर खूपच त्रास व्हायला लागला, अजिबात सहन होत नव्हता, म्हणजे एवढं पाय वगैरे दुखायला लागले होते। सो मी विचार केला की आपण आता ब्लड टेस्ट केली पाहिजे, नक्की काय प्रॉब्लेम आहे तो आपण बघितला पाहिजे। सो फायनली मी ब्लड टेस्ट करून घेतल्या, मी इथे तुम्हाला बाजूला सुद्धा दाखवते। तर ह्या ब्लड टेस्ट मी केल्या, तर ब्लड टेस्ट केल्यानंतर जे काही मी डॉक्टरांकडून ऐकलं ते ऐकून खरंच अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आलं, म्हणजे मी रडायला लागले घरी आल्यानंतर की एवढा सगळा प्रॉब्लेम बॉडीमध्ये झालेला आहे आणि आपण इतकं दुर्लक्ष केलं। आणि होतं असं की आपण सगळ्या लेडीज किंवा ज्या स्त्रिया आहेत त्या घरातले आपण जेव्हा कामं करतो तेव्हा मुलांचे जागच्या जागी करतो, नवऱ्याचं सगळ्या गोष्टी करतो, घरातल्या इतर व्यक्तींच्या सगळ्या गोष्टी आपण करतो, परंतु स्वतःसाठी काही करायचं म्हटलं तर आपण कंटाळा करतो, जाऊ दे काही नाही होत। या गोष्टी माझ्या बाबतीतही होतात आणि मीही स्वतःकडे बऱ्याच वेळा दुर्लक्ष करते आणि त्यामुळे हे रिपोर्ट्स जे आहेत ते थोडेसे प्रॉब्लेमॅटिक आलेले आहेत। तर या मी रिपोर्ट्स काढले तेव्हा डॉक्टरांनी सगळ्यात आधी आणि सगळ्यात महत्त्वाचा जे गोष्ट या रिपोर्ट्समध्ये आलेली आहे आढळून, ती म्हणजे थायरॉईड माझा खूप वाढलेला आहे। मला प्रेग्नन्सी थायरॉईड होता, म्हणजे मी जेव्हा प्रेग्नंट होते तेव्हा मला थायरॉईड होता, पण त्यानंतर नॉर्मल झालेला होता, परंतु आता मला परत एकदा थायरॉईड डिटेक्ट झालेला आहे आणि त्याची लेवल 10 पर्यंत गेलेली आहे, जे की नॉर्मली 1 ते 4 पर्यंत असते, तर ती माझी लेवल जी आहे ती 10 पर्यंत गेलेली आहे। त्यामुळे वेट गेनिंगची प्रोसिजर जी आहे ती थोडी फास्ट होते, थायरॉईडमुळे वेट गेन जास्त होतं। आणि सोबतच होतं असं की घरी केक्स नेहमी असतात, कारण मी केकचे व्हिडिओ करत असते त्यामुळे फ्रीजमध्ये प्रत्येक दिवशी केक असतो आणि मग रोज थोडा 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 का होईना तो खाल्ला जातो। आणि सध्या तरी मी केक करते आणि ज्या मावशी येतात इथे कामाला बाहेर बिल्डिंगमध्ये मी त्यांना देते, परंतु थोडाफार थोडाफार केक आपल्या घरी असतो आणि मग तो स्वीट जास्त खाल्ला जातं आणि त्यामुळे मी प्री डायबिटिक पेशंटसुद्धा झालेली आहे, म्हणजे डायबिटिक होण्याच्याच मार्गावर होता। खूप बरं झालं की मी ऐन वेळेला टेस्ट केल्या, योग्य वेळेला टेस्ट केल्या, नाहीतर पुढे जाऊन मला डायबिटिकसुद्धा झाला असता। त्यानंतर फॅरेटिन माझं लो आहे, नेक्स्ट माझं व्हिटॅमिन डीची सुद्धा डिफिशियन्सी डॉक्टरांनी सांगितलेली आहे, सोबतच आयरन डिफिशियन्सीसुद्धा सांगितलेली आहे, हिमोग्लोबिन थोडा कमी आहे, जास्त नाही परंतु थोडा कमी आहे। तर डॉक्टरांनी सांगितलेलं आहे गोड टोटली बंद करायचं आहे, अजिबात खायचं नाही आहे। तर मला डॉक्टरांनी सगळ्यात मेजर प्रॉब्लेममध्ये जो थायरॉईड आहे त्यासाठी सांगितलेलं आहे की पहिले तुम्हाला वेट लॉस करायचं आहे, खूप स्ट्रिक्टली वेट लॉस करायचा। तर त्यामुळे मी घरी आल्यानंतर मनाशी ठरवलं की आता ही वेट लॉसची जर्नी जी आहे जी मी करत होते, ॲक्च्युली मी मागे डिलिव्हरीनंतर 15 किलो वजन कमी केलं होतं, परंतु जेव्हापासून मी हे केकचा बिझनेस परत स्टार्ट केला आहे, मी आधी रत्नागिरीत राहत होते, तर केकचा बिझनेस स्टार्ट करण्यापूर्वी मी 15 किलो वेट लॉस केलं होतं पहिल्या लॉकडाऊनमध्ये। त्यानंतर केकचा बिझनेस स्टार्ट जसा केला
तसे घरी केक्स असतात, चॉकलेट कंपाउंड्स असतात, केक्सचा उरलेल्या कटिंग्स असतात आणि मला केक खूप आवडतात आणि त्यामुळे ते गोड खाऊन 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 बॉडी माझी थोडी डॅमेज झालेली आहे. थायरॉईडमुळे हेअर फॉल पण खूप वाढलेला आहे. त्यामुळे वेट लॉस करण्यासाठी मी एका डायटिशियनकडून डाएट प्लॅन घेतलेला आहे आणि मागच्या 8 दिवसापासून मी तो फॉलोसुद्धा करते आहे आणि खूप स्ट्रिक्ट डायटिशियन आहेत त्या. आणि त्यांच्यानुसार आता मी माझं जे वेट लॉसची जर्नी आहे ती स्टार्ट केलेली आहे आणि लवकरच त्याचे जेव्हा रिझल्ट्स येतील तेसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर हे जे ब्लड रिपोर्ट आहेत या गोष्टी संपेपर्यंत आणखीन एक प्रॉब्लेम असा झाला की माझा पायाला स्वेलिंग येत होती आणि एक दिवशी असं चालता चालता पाणी सांडलेलं होतं घरामध्ये, कारण लहान मुलं आहेत पाणी पितात सांडवतात, तर त्याच्यावरून माझा पाय थोडा घसरला आणि पाय मुरगळला. तर ऐन दिवाळी आहे, दिवाळी तोंडावर आलेली आहे आणि एक पाय माझा अतिशय दुखतोय, म्हणजे उभा राहिल्यानंतर जेव्हा आपण चालतो पाऊल टाकतो तेव्हा चमकतोय तो, म्हणजे चमक येते पायामध्ये अँकल जवळ. तर अशा प्रकारे पायाचा सुद्धा थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे, त्यामुळे पाय दुखतो आहे आणि त्यामुळे मी दिवाळीचा फराळ करायचं नाही असं ठरवलं, कारण डॉक्टरांनी एक तर मला स्ट्रिक्टली तळलेलं फ्राईड काही खायचं नाही आहे, स्वीट काही खायचं नाही असं सांगून ठेवलेलं आहे, त्यामुळे हे फराळ करून खाणार कोण असाही प्रश्न आहे. माझे मिस्टरसुद्धा फार काही खात नाहीत, मुलांना मी करणार होते परंतु आईने मला सांगितलं की मी करते त्यांच्यासाठी, तू काहीही घरात करू नकोस. कारण कसं होतं, जेव्हा आपण करतो तेव्हा सवय असते आपल्याला थोडंफार खाण्याची, त्यामुळे तू फराळ करू नकोस. आईने सांगितलेलं आहे, सासूबाईसुद्धा बोललेल्या आहे की फराळ करू नकोस तू, आम्ही इकडे करू आणि मग मुलांना देऊ. त्यामुळे मी फराळ सध्या यंदा तरी करणार नाही आहे, या दिवाळीत मला खायचाच नाही आहे. इवन मला सगळ्या गोष्टी खूप आवडतात परंतु स्ट्रिक्टली डॉक्टरांनी सांगितलेलं आहे नाही म्हणजे नाही खायचंय. तर ठीक आहे, दिवाळी काय पुन्हा पुन्हा येतील, तर सगळ्यात महत्वाची आहे ती म्हणजे आपली हेल्थ आणि ती सध्या क्युअर करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे बरेचसे प्रयत्न आता चालू आहेत. इथे मी या चॅनलवर सुद्धा व्हिडिओ टाकण्याचा माझा हाच पर्पज आहे की मी तुमच्यासोबत माझी सुद्धा काळजी घेईल, म्हणजे तुमच्यासोबत रेमेडी शेअर करायच्या असतात त्यामुळे स्वतःसाठी सुद्धा मी तेवढा वेळ घेईल. त्यामुळे मी या चॅनलवर ब्युटी रिलेटेड व्हिडिओज नेहमी अपलोड करत असणार आहे, कारण मी ट्राय करत असते, मला वेळ मिळेल तेव्हा करत असते. परंतु शेअर केलं जर काही मला ज्या गोष्टीतून मला चांगला अनुभव येतो किंवा चांगला रिझल्ट मिळतो त्या गोष्टी मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करणार आहे. तर अशा प्रकारे ऐन दिवाळी थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे, परंतु तुम्ही सगळे माझ्यासोबत आहातच. तुम्हाला सगळ्यांचं इन्स्पिरेशन किंवा तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्स ही माझी खूप मोठी पॉवर आहे. या परिस्थितीतही मी व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न करत असते, भले माझा पाय थोडाफार जास्त वेळ उभा राहिला की दुखतो, परंतु शूटिंग पुरतं मी उभं राहते, खूप त्रास व्हायला लागला तर बसून घेते. परंतु माझ्या पद्धतीने मी या दोन्ही चॅनलवर व्हिडिओज अपलोड करणार आहे. सध्या व्हिडिओज व्यवस्थित अपलोड होत नाही आहे, तर मी आता माझा बाकीचा डाएट प्लॅनचं तर सगळं शेड्यूल टाईम टू टाईम आहे, परंतु हे जे व्हिडिओचं शेड्यूल आहे ते मी थोडंसं शेड्यूल ठरवणार आहे, कोणता व्हिडिओ कधी कोणत्या चॅनलवर गेला पाहिजे आणि त्याप्रमाणे मी व्हिडिओज आता अपलोड करणार आहे. तर रेग्युलर व्हिडिओज आता नेहमी चॅनलवर अपलोड होतील आणि काळजीने, तुम्ही खूप काळजीने या चॅनलवर किंवा या थंबनेलला बघून काळजीने हा व्हिडिओ क्लिक केला त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद. तुमच्या सगळ्यांचं प्रेम आहे म्हणून मी आज इथे आहे किंवा म्हणून मी तुमच्यासमोर काही गोष्टी सादर करू शकत आहे. तर आय होप तुम्हीही मला अशीच साथ देताल. या नवीन चॅनलला सुद्धा तुमची खूप गरज आहे, तुम्ही सगळ्यांनी सबस्क्राईब करा. तुमच्या फॅमिलीमध्ये सुद्धा ज्या लेडीज आहेत, ज्या इंटरेस्टेड आहेत अशा गोष्टींमध्ये, होममेड गोष्टींमध्ये, त्यांना नक्कीच या चॅनलवर येऊन सबस्क्राईब करायला सांगा. आणि जर तुम्हाला बेकिंग वगैरे आवडत असेल तर माझ्या प्राजक्तास किचन या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. चला पुन्हा भेटूयात एका DIY रेमेडी सोबत. तोपर्यंत दिवाळीचा खूप खूप आनंद घ्या, फटाके फोडताना जरा काळजी घ्या, कमी प्रमाणात फोडा ज्यामुळे प्रदूषण सुद्धा होणार नाही आणि आपल्या हेल्थला सुद्धा ते खूप बेनिफिशियल राहील. तर चला पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन DIY रेमेडी सोबत. तोपर्यंत बाय बाय.